मला एक गोष्ट वाटते की ना, म्हणजे प्रत्येकाची स्टोरी असते, प्रत्येकाच्या लाईफची काहीतरी स्टोरी आहे, बट ती स्टोरी ऐकण्यासाठी लोक तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा आपल्याकडे ती सक्सेस स्टोरी बनून येते. म्हणजे आतापर्यंत झालं की आपण स्कूलमध्ये चांगलं परफॉर्म करतो, कॉलेजमध्ये चांगलं परफॉर्म करतो, बट आज इतके लोक म्हणजे आता सत्कार होतात, लोक आपल्याशी बोलतात, लिटरली त्यांच्या मुलींना घेऊन येतात की सांग कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. सो ते जे अचीव्हमेंट आहे ना, तर त्याच्यामध्ये खूप लोकांचा म्हणजे हात असतो. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना, तेव्हा त्याचे म्हणजे फक्त आपल्यामध्ये ड्रॉबॅक्स असतात की आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल. पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा खूप लोकांची त्याच्या मागे मेहनत असते, तेव्हा खूप लोकांना ते क्रेडिट आपण द्यावं लागतं, ते हकदार असतात त्या क्रेडिटचे. सो तसंच मला एक वाटतं की माझ्या घरामध्ये मला माझ्या आई वडिलांनी कधीच सांगितलं नाही की तू हे नाही करू शकत. म्हणजे मला असं माहितच नाही की हे नाही करू शकत. ते इतके ओव्हर कॉन्फिडेंट असतं, मला असं होतं की थोडस कंट्रोल करा, ही एमपीएससी आहे, एवढं नाही आपण हे करायचं. सो ते इतकं त्यांचं असतं की तू तर होणारच आहे असं. सो मला एक वाटतं की ते पालकांचा खूप मोठा रोल आहे की म्हणजे सतत आपल्याला ते पुश करत असतात. सो त्याच्यासाठी मी माझ्या आई वडिलांचे, सगळ्या फॅमिलीचे, फ्रेंड्सचे, सगळ्यांचे खूप आभार मानते. आणि स्पॉटलाईट अकॅडमीचे पण खूप जास्त स्पेशल आभार मानते की त्यांनी त्या वेळेला मला इतकं कॉन्फिडंट केलं जेव्हा मला वाटलं होतं की आता घरी जायची वेळ आली आहे. सो थँक्यू, एवढं बोलून मी दोन शब्द संपवते. थँक्यू सो मच.